जरी शरीर रूपाने ते नसले तरी विचार रूपाने ते नेहमीच आपल्यामध्ये राहतील. यामध्ये कोणाचे स्मरण करता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या घराण्याचा एक फार मोठा इतिहास आणि वारसा आहे. दादा महाराज सातारकरांपासून हा जो वारसा सुरू झाला या महाराष्ट्रामध्ये आमच्या वारकरी संप्रदायाने भागवत धर्म हा जिवंत ठेवला आणि अनेक आक्रमण झाली तरी देखील न वारीत खंड पडला न भक्तीत खंड पडला आणि अशा या वारकरी संप्रदायाला या भागवत धर्माच्या विचाराला एक नवीन आयाम देण्याचं काम हे दादा महाराजांनी आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बाबा महाराजांनी केलं आणि म्हणूनच त्यांचं जे स्थान या ठिकाणी कीर्तनकारांमध्ये मध्ये प्रवचनकारांमध्ये निरूपणकारांमध्ये एक अतिशय अग्रणी अशा प्रकारचं स्थान हे आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय गोड आणि सोप्या भाषेमध्ये सर्वांपर्यंत विचार पोचला पाहिजे, सामान्य माणसाला समजेल असा विचार पोचला पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं कार्य होतं. त्यामुळे त्यांनी लाखो लोकांना या ठिकाणी या विचाराची गुढी ही समजून सांगितली आणि या विचाराचं पाईप बनवलं. अनेक लोकांनी त्यांच्या विचारांमुळे त्यांच्या वाणीमुळे प्रभावित होऊन व्यसन सोडली. व्यसनमुक्तीचं एक मोठं काम हे बाबा महाराजांच्या माध्यमातून झालं आणि विशेषतः या सगळ्या प्रवचनाच्या आणि निरूपणाच्या क्षेत्रामध्ये नवीन पिढीला आणण्याचं काम मोठ्या प्रमाणात तरुणाईला प्रभावित करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे एक अतिशय प्रभावी अशा प्रकारची नवीन पिढी ही तयार झाली की ज्याने हा सर्व भगवत धर्माचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम अविरत सुरू ठेवलं. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे बाबा महाराज हे आज आपल्यामध्ये नाहीत पण निश्चितपणे त्यांनी प्रभावित केलेले अनेक लोक आजही त्यांचं कार्य चालवत आहेत आणि विशेषतः त्यांच्या कुटुंबातली आता चौथी पिढी ही देखील हा सगळा विचार पुढे नेण्याचा अविरत प्रयत्न आणि काम करते ही देखील अतिशय समाधानाची बाब आहे. खरं म्हणजे त्यांच्या विचाराने गेलं तर आपल्याला मृत्यूवर दुःख प्रकट करता येत नाही पण शेवटी सामान्य माणसाला मृत्यूचं दुःख हे होतंच आणि ते आमच्यामध्ये नाही याचं दुःख हे आपल्या सगळ्यांना निश्चितपणे या ठिकाणी नेहमीच राहणार आहे. पण आपल्याला आजही त्यांचे शब्द त्यांची वाणी हे आपल्या कानामध्ये आपल्या मनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी आपल्याला ऐकू येत असते आणि निश्चितपणे हेच त्यांच्या कार्याचं महात्म्य आहे. आणि म्हणून खास खरं म्हणजे त्यांच्याप्रती श्रद्धांजली अर्पण करत असताना हे जे एक फार मोठं कार्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे हे कार्य कसं आपल्याला पुढे नेता येईल हाच प्रयत्न आपण सगळे करूया. आणि त्यांची जी काही त्यांचा जो विचारांचा ठेवा आहे त्यांच्या ज्या आठवणी आहेत आणि त्यांचं जे कार्य आहे याचं जे काही उचित स्मारक आहे ते तर होईलच पण त्याचं जिवंत स्मारक आपल्याला कसं करता येईल ते पिढ्यान पिढ्या कसं नेता येईल हा प्रयत्न आपण निश्चितपणे करू आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये कुटुंबियांशी चर्चा करून निश्चितपणे राज्य सरकार देखील पुढाकार घेईल आणि या संदर्भात जे काही आपल्याला करता येणं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आपण करू. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.